हाँ, कैन यू हियर मी नाउ? गुड. वेल, वी आर इन पुणे राइट नाउ. विल बी बैक बाय नून. आई गेस वी कैन मीट आफ्टर 3 PM सर्जरी. या ओनली 15 मिनट्स. आई अप्रिशिएट दैट. थैंक यू सो मच. देयर इज नो रेंज. फोन चा प्रॉब्लम आहे सर. तुझी आई किती फाडफाड इंग्रजी बोलते ग. खरंच म्हणजे आपल्यातली आपल्याशी जवळची स्त्री असं मस्त इंग्रजी बोलताना मला खूप भारी वाटतंय माहितीये का. माई पहिल्यांदाच कळते मला माझ्यातली ही एक क्वालिटी. रिक्वेस्ट आहे बहिणी तुम्हाला. जे हे आहेत ना, हे सुमित्राचे बाबा, ते जर तुमच्याशी जेव्हा केव्हा इंग्रजीत बोलतील ना तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त मराठीतच बोला. हा का आमच्या ह्यांचं इंग्रजी इतकं फरमास आहे ना. मला नाही का आता वन मोर वाईफ असं म्हणाले. मला थोडं थोडं कळतं हा माई इंग्रजी. बघ नलिनी, असेल त्यांची कुठेतरी वन मोर वाईफ. चटणी करेन चांगली, झेजरून चटणी. मला टमाट्याची चटणी आवडते का हो, इडली बरोबर. टमॅटोज नाही, बॅड फॉर किडनी. आय डोंट इट. काही नाही, नेहमीचा अलर्जी वगैरे. मी काय म्हणते, त्यांना काय काय गोष्टी चालत नाहीत म्हणजे अलर्जी कशा कशाची आहे ते एकदा त्याची यादी कर आणि मला दे. म्हणजे कसं, साखरपुड्यात किंवा लग्नात काय मेनू ठरवायचं असेल तेव्हा त्या गोष्टी वर्ज करता येतील आपल्याला, नाही का. बरं, साखरपुड्याला किती माणसं येणार आहेत तुमची? किती माणसं? माई, मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून बसून ठरवलं पाहिजे हे, नाही का. अभयला येऊ देत ना. कोण अभय? अगं, अभय म्हणजे हिचा बाबा, माझा मुलगा. ते हो, माझ्या लक्षात आलं नाही. असू दे, तसं काय ना. मी फक्त यांचं नाव फक्त नाव घेताना घेते ना. हे यांचं मला खूप आवडलं. म्हणजे बघा ना, असं एका वयाच्या आहोत आम्ही, पण कसं मुलांसारखं कसं ही मुलं कसं एकमेकांना अरे तुरे करतात तसं करताय. आणि बरोबरच आहे. हा बरं, एकत्र ऑपरेशन्स करायची आहेत सगळी, खांद्याला खांदा भिडवून नवऱ्याबरोबर काम करायचं, म्हणजे असं होणारच. बरोबर आहे. वा सॉरी, मी ऑपरेशन्स नाही करत, मी अनेस्थेटिस्ट आहे. आई भूलतज्ञ. मी पेशंट्सना ऑपरेशनच्या आधी भूल देते. भूल देता? ऑपरेशन नाही करत तुम्ही? पण ते पण केवढं महत्वाचं आहे. म्हणजे ऑपरेशनच्या आधी तो पेशंट बेशुद्ध असणं गरजेचं आहे. अय्या माई, म्हणजे माझ्याकडनं एखादा पदार्थ जर जास्त तिखट झाला तर मी कसं त्याच्यावर लिंबू पिळते आणि त्याचा तिखटपणा कमी करते. पण यांच्याकडनं जर एक चमचा भूल जास्त पडली पेशंटला, तो कायमचा बेशुद्ध होऊ शकतो ना. हो की नाही? अवघड आहे हे, अवघड आहे, अवघड आहे. हो आपण जरा साखरपुडा बद्दल बोलूयात का? इथेच आणू का खायला वहिनी? इथे मांडलं सगळं तर चालेल ना हो तुम्हाला? म्हणजे असं तुम्हाला अवघडल्यासारखं होणार नाही ना काही? वहिनीना विचारलं पाहिजे ना. त्या म्हणजे असं हाती वाढून गेला वहिनी. इट्स परफेक्टली ऑल राईट, काही चालेल, डोंट वरी. अगं तू काही टेन्शन घेऊ नकोस. हा सगळं ठीक आहे, छान आहे, आपलीच माणसं आहेत ना. अहो सर, आय थॉट वी हॅव युती अँड यू आर टॉकिंग अबाउट. हे बघा, मला यात पूर्ण विचार झालाय असं वाटत नाही. अच्छा, म्हणजे तयारीबद्दल तुम्ही डाऊटेड आहात का? नका नको, तुम्ही अजिबात डाऊट घेऊ नका. तुम्ही त्याबद्दल अगदी फील फ्री, लाईक होम व्हा. अहो तुम्हाला सांगतो, आमचे दाते गुरुजी, त्यांनी 101 मुहूर्त काढलेत. आणि पुण्यातले हॉल्स, आमचे हॉल्स म्हणजे कम्पेरिंग टू मुंबई, पुण्यातले हॉल्स आर बिग. आणि तो आमचा भगवान केटरर,
त्याची चव म्हणजे काय विचारता एक बाबा बाबा ते वेगळं काहीतरी म्हणतात ते आपण नीट ऐकून घेऊयात ना एकदा. सौमित्र मी तुला काय सांगितलंय मध्ये बोलायचं नाही. युअर पार्ट इज डन. आता पुढे काय करायचं काय नाही त्याची बोलणी आम्ही करणार. काय अभय सर बरोबर ना? नाही बघा लेट मी टेल यू क्लिअरली. क्लिअर क्लिअर झालेलं आहे. क्लिअर क्लिअर झालेलं आहे. हॉल लाईन क्लिअर आहे. आगे कूच करणे के लिए हॉल लाईन क्लिअर एकदम. ए बाळ रोकड्या इथं आमची बोलणी चालली तर तुझं काय लाईन क्लिअर चाललंय रे बाबा? अहो चला ना आपण हॉलमध्येच बसून बोलूयात चला. अरे काय वेळ आहेस का तू इथं बघत नाहीस का? सर इज नॉट फिलिंग कम्फर्टेड नाही का? बाबा आईनी मगाशी बोलवलं होतं ना रे रोकड्या. हा हो काकू म्हणल्या या म्हणल्या म्हणजे नाही याच म्हणले आताच आता या म्हणल्या तिकडं. चलाच 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 ठीक आहे चला सर चला. सुमित्र प्लीज वेट. नीड टू हॅव अ वर्ड विथ यू. येतो म्हणून सांग जा. बाबा त्यांना फक्त माझ्याशी बोलायचं. ओके नो प्रॉब्लेम. काकू बोलत आहेत. वा 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 वा. आता कसं एकदम मोकळं मोकळं वाटतंय नाही का? अहो मगाशी त्या धुरामुळे काही दिसायला तयार नाही बिलकुल. हा रोकड्या म्हणजे धनराज रोकडे नाव आहे माझं. ओ हार गुणी पोरगाय. हार उपयोगी पडतो म्हणजे तो घरात आला ना की माझ्या डोक्याला कसला व्यापच नसतो. आता सुद्धा बघा त्यानेच पंखा चालवला आणि हा सगळा धूर बाहेर काढला. हा आणि चुंबक. चुंबक चुंबक शौनक 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 लाडाने चुंबक म्हणतात त्याला. तर हा आणि शौनक हे सौमित्र बरोबर लहानपणापासून म्हणजे शाळेपासून जे मित्र आहेत ते त्यामुळे आता हिचेही मित्र झालेत. वी आर ऑल फ्रेंड्स. हो का? हाऊ नाईस. तू पण होमिओपॅथ आहेस का? नाही बिझनेस आहे आपला. आपला म्हणजे माझा बिझनेस आहे टुरिंगचा बिझनेस आहे. गाड्या आहेत आपल्या. आपण गाड्या प्रोव्हाइड करतो कोणाला पण म्हणजे फॅमिली फंक्शन असेल तर आपण डायरेक्ट प्रायव्हेट गाडी देऊन टाकतो कुठेही म्हणजे दिल्ली कलकत्ता मुंबई शिर्डीला पण जातो. शिर्डीला पण जातो. तुम्हाला मुंबईमध्ये पाहिजे असेल तर मुंबईमध्ये हे आपलं कॉन्टॅक्ट नंबर आहे हे ठेवा. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं की आपण गाडी प्रोव्हाइड करू शकतो. लेट इट बी लेट इट बी. मी घेईन मैत्रीकडून नंबर. थँक्यू. बर ठीक. सौमित्र कुठे आहे? त्याचं काय झालं आम्ही येत होतो तर तेवढ्यात काका म्हणजे तुझे बाबा त्याला म्हणाले की त्याच्याकडे काहीतरी पर्सनल काम आहे म्हणून त्याला घेऊन गेले रूम मध्ये. बोलतायत तिकडे. येस सर. सौमित्र फ्युचर बद्दल काय प्लॅन आहे तुझा? माझ्या आणि मैत्रीच्या ना करिअर बद्दल. सध्या तू कोणाच्या तरी अंडर काम करतोस बरोबर? हो येस. मी डॉक्टर इंगोलिनकडे काम करतोय सध्या. म्हणजे ते आमच्या कॉलेजला ऍक्च्युली व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून होते आणि माझे सगळ्यात आवडते सर आणि त्यांचाही मी आवडता स्टुडंट होतो सो मी त्यांच्याकडे जॉईन झालो. आणि किती वर्ष कोणाच्या तरी अंडर काम करण्याचा प्लॅन आहे? लग्न रजिस्टर होईल. कुठल्याही प्रकारचा घोळ नको. चार माणसं कुठलाही खर्च नाही. माई तुमचं काय म्हणणं आहे? नाही लग्नाचं आपण लग्नाच्या वेळीस ठरवूया पण साखरपुडा कसा करायचा हे मुलांचं मुलांना ठरवू देत ना. मला खूप नटायचंय आणि मला खूप माणसं हवी आहेत आजूबाजूला आणि अशी माणसं हवी जी हा इव्हेंट उरकणार नाहीत.